नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि या क्षणाच्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. कॉम्रेड गोविंद पंसारे हत्या प्रकरणी 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सचिन अणदुरे सह 2 जणांना अटक करण्यात आली असून दुपारी कोल्हापूर न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. एसआयटी कडून तिघांना अटक करण्यात आल्याचं कळत आहे. उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आलाय. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते आणि त्या ठिकाणी अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरमधल्या पूरग्रस्तांना मदतीचं वाटप करणार होते, पण पावसाच्या कारणास्तव त्यांचा दौरा रद्द केल्याची माहिती सूत्रांची. छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खुद्द छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय. मी राष्ट्रवादीतच असं सांगून साहेबांसोबत बैठकी करता आलो असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. प्रसारमाध्यमांच्या या माध्यमातून आम्ही चर्चा करत युतीचा निर्णय घेत नाही असं म्हणत मुनगंटीवारांनी राऊतांना टोला लगावला. शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं राऊतांशी सांगितलं होतं. कडकनाथ प्रकरणी ईडीचे स्पेशल डायरेक्टर सुशील कुमार यांची राजू शेट्टींनी भेट घेतली. सर्वसामान्य लोकांची फसवणूक झाली माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे ईडीला सादर केले. पुण्यात जे नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्याकरता निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. बँड बाजा ढोल ताशा वाजवत गरजा महाराष्ट्र गीत गात त्यांनी आनंद व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर आलेली आहे. नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलेलं आहे आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून सोमवारपर्यंत कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले असून कोयना वाणा या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 6व्यांदा भामरागड पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय. आज पहाटेपासून परत एकदा पर्लकोटा नदीला पूर आला असून पाणी वेगानं भामरागड गावात शिरलेलं आहे. मोठा पूल पाण्यात बुडाला असून बांडिया नदीसह तुमरगुडा या नाल्यावरचा पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे भामरागड तालुक्यातल्या 100 गावांचा संपर्क तुटलाय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असून हवामान विभागानं मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा दिला असताना आज सकाळपासून जिल्ह्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, तर या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या 5 तालुक्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवला. पर्लकोटा, पामुल गौतम तसंच इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आलेला आहे. अनेक नाले भरून वाहत आहेत. अनेक तालुक्यांचा जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटलाय. जिल्ह्यातल्या शेकडो गावांना जोडणारे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 17 प्रमुख मार्गावरील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं 200 जास्त गावांचा संपर्क तुटलाय. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी ब्रह्मपुरी आणि चिमूर तालुके सर्वाधिक प्रभावित आहेत. एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये 24 तासात 81 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. या प्रचंड वृष्टीनं ब्रह्मपुरी शहरातील रस्ते जलमय झालेत. या पावसाच्या पाण्यातून वाहन काढताना नागरिकांची त्रेधा तिरपीट उडते. ब्रह्मपुरी शहरातील महामार्गावर अनेक व्यावसायिक या ठिकाणी स्थापित आहेत. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलेलं आहे. जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले. शहरात पावसाची काही प्रमाणात उघडी पसली तरी धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असून हवामान विभागानं मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा दिला होता आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 1 मीटरनं आणि 22 दरवाजे 0.50 मीटरनं उघडण्यात आले. सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यामध्ये चांदोली धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढवलाय. तर शिराळ तालुक्यातील 5 पूल पाण्याखाली गेले आहेत.
पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय. चांदोली धरण 100% भरलंय. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील आरळापैकी कोकणेवाडी आणि भाष्टे वस्ती इथं अतिवृष्टीमुळे डोंगर रांगांना भेगा पडलाय. तसंच काही डोंगर खचल्यानं ग्रामस्थांमधून भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून या खचलेल्या डोंगरांची पाहणी करण्यात येते. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पाणीपातळीत वाढ झालेली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 28.6 वर गेली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्क राहण्याचे आदेश महापालिकेनं दिलेले आहेत. तसंच शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढवलाय. तर पुन्हा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे. हिंगणघाट इथल्या वणा नदीच्या कवडघाट या परिसरामध्ये चौघे पाण्यात बुडाले. मागच्या 4 दिवसांपासून बेपत्ता मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे. घटनास्थळापासून 75 किलोमीटर अंतरावर चौथ्या दिवशी तिसरा मृतदेह तुराणा या घाटाजवळ काठी आढळला. कळवाजवळ कोयना एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झाला होता. यामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्रशासनानं अर्थातच या संदर्भात खेदही व्यक्त केला पण प्रवाशांनी अखेर गाडीतून उतरून पायी जाण्याचा पर्याय स्वीकारला. नालासोपारा इथं उघड्या गटारात पडून मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र पालिकेनं या गटाराचं झाकण कर्मचाऱ्यांनी नव्हे तर स्थानिकांनीच उघडं ठेवल्याचं म्हणत हात झटकलेले. गणपतीसोबतच गौरी आगमनावर देखील पावसाचं सावट आहे. खरेदी करता बाहेर पडलेल्या भाविकांचा पावसामुळे हिरमोड झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर मुंबईत जोरदार सरी आणि विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस झाला असून तलावात 97.85% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याच्या बेतात आहेत. परिणामी पुढील वर्षी मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होऊ शकेल असा विश्वास जलविभागातील अधिकारी व्यक्त करत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये अवसरी बुद्रुक इथे हिंगे मळ्यात गुरुवारी रात्री 12 दरम्यान घोड्याच्या 2 शिंगारांना बिबट्यानं हल्ला करत फस्त केला. दोनही शिंगरू जवळच्या उसात ओढून नेऊन ठार केलेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार 2 ते 3 बिबट्यांचा या परिसरात वावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीतीचं साम्राज्य. गणपती उत्सवाकरता वर्गणी दिली नसल्याच्या रागातून 7 ते 8 तरुणांनी एका कापड विक्रेत्याच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये हा सगळा प्रकार घडला. ओम साई गणपती मंडळातील सागर गडसिंग आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांच्या मंडळाला 5,000 वर्गणी का दिली नाही म्हणून वाद घातलाय. नवी मुंबई महापालिकेत आज सत्तांतरण होणार असून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 55 नगरसेवक पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करणार आहेत. 9 तारखेला 55 नगरसेवकांचा गट गणेश नाईकांसोबत भाजपात प्रवेश करणार आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसला गणेश नाईकांनी मात्र जबर दणका दिला आहे. राज्य सरकारनं राज्यातील 25 किल्ल्यांचं रूपांतर हेरिटेज हॉटेल आणि लग्न समारंभाचं स्थळ म्हणून रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयावर आता चौफेर टीका होतीये. राज्यातल्या पर्यटनाला बळ मिळावं म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. मुनगंटीवारांनी मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हणत वृत्त फेटाळून लावलंय. राज्याची प्राण प्रतिष्ठापना स्थानिक कोळी आणि व्यापारी समाजानं केलेली होती आणि त्यामुळे गणेशोत्सवातील 5व्या दिवशी कोळी महिलांनी पारंपरिक पूजा करत या पूजेला विशेष असा मान दिलेला आहे. कोळी भगिनी पारंपरिक वेशभूषेत लालबागच्या राजाच्या चरणी आज लीन होताना दिसल्या, पूजा अर्चा करताना दिसल्या आणि त्यानंतर लालबाग मार्केटमध्ये पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका सुद्धा भरला. सगळ्या भारतीयांचं लक्ष आज इस्रोच्या चांद्रयान मोहिमेकडे लागलेलं आहे. मध्यरात्री जेव्हा चंद्रभूमीवर लँडर विक्रम उतरेल या ऐतिहासिकपणाचे साक्षीदार लालबागच्या राजाच्या दरबारात देखील होता येणार आहे. कारण यावेळी राजाच्या दरबारच भरलाय तो चांद्रभूमीवर.
त्यामुळे भारताच्या विक्रम या लँडरचं स्वागत मोठ्या जल्लोषात दरबारात सुद्धा केलं जाणार आहे. अभिनेता अजय देवगन यांना लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. डोंबिवलीच्या टिळकनगर गणेशोत्सव मंडळानं यंदा या गाड्यांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन भरवलेलं आहे. या प्रदर्शनात ब्रिटिशकालीन विंटेज गाड्यांपासून आताच्या मर्सिडीज पर्यंत गाड्या तसंच एसटी बसेस ट्रक जेसीबी यांच्या 275 पेक्षाही अगदी हुबेहूब प्रतिकृती पाहता येतात. चंद्रयान 2 लँडर असलेलं विक्रम हे चंद्रभूमीवर उतरणार आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेलं महत्वाकांक्षी चंद्रयान 2 हे शनिवारी पहाटे 1.5 ते 2.5 दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचं लँडिंग झाल्यावर 2 तासांनी म्हणजे 5:30 ते 6:30 दरम्यान विक्रम लँडरमधून प्रयाग रोवर बाहेर पडेल आणि हा काय शास्त्रज्ञांकरता आव्हानात्मक असणार. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. जयप्रदांबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर आणि इतर 3 कारणास्तव 16 ऑक्टोबरला रामपूर कोर्टात त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये पुन्हा वणवा पेटलाय. हा वणवा भडकत असल्यानं दक्षिण कॅलिफोर्नियातल्या 500 घरांना स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त News18 लोकमत.